पुढची महत्वाची बातमी समोर येते, ती सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं. राष्ट्रवादीत गेलेल्या काही आमदारांना शरद पवारांच्या पक्षात प्रवेश मिळणार असल्याची मोठी माहिती शरद पवारांनी दिली आहे. सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना पक्षप्रवेश बंदी नसणार आहे, सर्वांना विश्वासात घेऊन काही आमदारांना मात्र प्रवेश दिला जाऊ शकतो असं पवारांनी सांगितलंय. तर पवारांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी म्हटलंय. ज्या जुन्या पेशाच्या जुन्याच्या सहकार्यांना विश्वास घेऊन त्यांच्या सगळे सूचनेचा आदर राखून या समितीचे निकाल घेतले जातो. जनरलाइज असं स्टेटमेंट करता येणार नाही. त्याच्यामध्ये जे येऊ असतात त्यांचं योगदान, त्यांची भूमिका याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. पवारसाहेबांचं हे जे वक्तव्य आहे हे फक्त संभ्रम निर्माण करणार आहे. असं कधीही होणार नाही की अधिवेशन पुढं आहे, पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत आणि निधीची पूर्तता झाल्यावर आम्ही परत साहेबांकडे जाऊ असं कुठल्याही आमदारांनी आमच्याकडून म्हटलेलं नाही. आणि जर पवारसाहेब सांगतात त्यात तथ्य असेल तर मात्र पक्षसुद्धा बारीक लक्ष ठेवून असेल ना.